भादवण ग्रामपंचायतमध्ये आता अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा संजय पाटील यांच्या भगव्या वादळाची हवा दिसून येते. आज भादवण ग्रामपंचायतमध्ये शिवसेना प्रणित तसेच माजी सरपंच संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल आहे त्या पॅनलला आता गावात पुन्हा एकदा नवीन प्रतिसाद पाहायला मिळतोय. आज शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पॅनल भादवण यांनी गावात शक्ती प्रदर्शन करीत विठ्ठल रखुमाई मंदिर येथे सभा आयोजित केली होती. आणि ह्या सभेची तुफान गर्दी पाहून हे बोलल्यावर काही वावगं ठरणार नाही की भादवण ग्रामपंचायतमध्ये भगवा वादळ संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उठलंय. आज या सभेत सरपंच पदाच्या उमेदवार सौ माधुरी गाडे तसेच पॅनल प्रमुख संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची मनोगते झाली. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माजी सरपंच संजय पाटील यांनी कोल्हापुरी शैलीत विरोधकांचा धुराळा काढला व भादवणमध्ये शिवसेनेचीच ताकद आहे हे सिद्ध केलं. समोर सभा का घेतली असेल तुम्हाला समजलं असेल. काल परवा आमच्या विरोधी पक्षाची सभा झाली. या सभेचं ठिकाण होतं महालक्ष्मी चौक. महालक्ष्मी चौकामध्ये एक स्टेज आहे. त्या स्टेजवरती काय होतंय? तमाशा होतोय, कलापथक होतोय, नाटक होतोय. कालची सभा झाली, कोण म्हणाले तमाशा झाला, कोण म्हणाले नाटक झालं. पण आपण सभा जी घेतलेली आहे ती मल्लिकार्जुन विठ्ठल मंदिरच्या समोर, कारण या ठिकाणी आपल्याला खरं आणि सत्यच बोलायचं. पाच वर्षापूर्वी तुम्ही सर्वांनी आपल्याला भादंगावची सत्ता दिली, माझ्याबरोबर 6 सदस्य दिले, 4 सदस्य फार कमी मताने पडले. आज त्या सदस्यापैकी काही लोकांना आपण प्रक्रियेमध्ये आणलेला. वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 मधून आपल्याला पराभव पत्करावा लागला, कारण त्यावेळेला काही मंडळी डीजे शिवगन सारखी मंडळी किंवा बाळासाहेब गाडीसारखी मंडळी थोडीशी इकडे तिकडे होती, पण आज ती ताकदीने आणि शक्तीने आमच्या बरोबर आहे. आज मंदिराच्या समोर सभा घ्यायचं कारण एवढंच की आम्ही बोलणार ते सत्य बोलणार, अजिबात चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. कारण भादवणगावची तमाम जनता या ठिकाणी उपस्थित आहे. गेली 7-8 दिवस बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने टीकाटिपणी होते, व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, व्हिडिओ येतात. समीर शिवगन, धनाजी आमचा, अनिकेत पाटील हे सगळे युवा सैनिक म्हणतात सरपंच साहेब तुम्ही गप का. त्यांना म्हटलं आपण 18 तारखेपर्यंत गप बसायचं. 18 तारखेनंतर येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा आणि आमचा असेल. अहो तुम्ही कुणाला उत्तर द्यायची? मराठीत एक म्हण आहे, सटवी झोपल्यानंतर माणसं ही जन्मात आलेली आहेत. सटवी जर जागी असती तर त्यांच्या नशिबात काहीतरी चांगलं लिहून गेले असते, पण सटवी झोपली आणि ही जन्मात आली. आपण त्यांना विचार करायचा नाही, त्यांच्याशी काही बोलायचं नाही. आपण बोलायचं ते भादवणच्या विकासासाठी, भादवणच्या युवकांच्यासाठी, भादवणच्या सर्वसामान्य जनतेसाठी बोलायचं. आज 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष आपण कोरोनात गेली, सगळ्यांनी सांगितलं. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण काम करत असते वेळी भादवण, आजरा, कोल्हापूर, मुंबई, मंत्रालय असे 2.5 वर्ष आपण पायाला पानं बांधून फिरलोय. आणि आज पायाला पानं बांधून फिरलोय म्हणून आज हे भादवणचं सगळं रूप पालटलेलं तुम्हाला दिसतंय. कुणाच्या मेहरबानीनं आणि कुणाच्या उसनावसानानं आपण हा विकास निधी आणलेला नाही. या सरकारमध्ये सुद्धा, पाठीमागच्या सरकारमध्ये सुद्धा आणि त्याच्या पाठीमागच्या सरकारमध्ये सुद्धा आमचा शब्द प्रमाण मानणारे त्या ठिकाणी सन्माननीय आमदार, खासदार, काही नेते आमच्या परिचयाचे आणि चांगल्या ओळखीपाळखीचे आहे. आज कुठलंही काम घेऊन गेलो, सज घेऊन जरी गेलो
तर तिथं आपण काय ना काय घेऊन येणार, या भाजून गावासाठी घेऊन येणार, संजय पाटलासाठी कदापि आणलं नाही. आज काही लोक माझ्या संपत्तीवर बोलतात. संजय पाटलान गणिनीला प्लॉट घेतलाय, गोव्याला प्लॉट घेतलाय, मुंबईला खोल्या घेतल्यात. माझा आधार कार्ड देतो तुम्हाला. संजय पाटलान बेकायदेशीर आणि बेनामी एक ही संपत्ती जर जमा केली असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. पण तुम्ही 35 वर्षामध्ये काय जमा केलाय याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. तुमचे आई बाबा त्या अमेरिकेला कामाला नव्हते, लक्षात घ्या. तुमचे आई बाबा काय अमेरिकेला कामाला नव्हते. तुम्ही लोकांची लुटमार करून संपत्ती जमा केलाय, आमच्या ते रक्तात नाही. संजय पाटलान 4 चाकी गाडी घेतली, इलेक्शनला पैसे कमी पडले, हप्ते भरा आणि पैसे द्या मला. 50,000 सूट देतो तुम्हाला. 7.5 लाखाची गाडी असेल तर मांना 50,000 सूट, 7 लाख रुपये रोख द्या आणि गाडी घेऊन जा. काही म्हणणं नाही माझं. अहो तुमची पायामुळे खणा मी चालू केली ना तर तुम्ही या भाजूंमध्ये राहणार नाही. काय बोलावं, कशासाठी बोलावं? अरे कोणतरी फाळकूट येतोय मुंबईत ऐकत नाहीत, कोण नाहीत म्हणून इथं येतोय, व्हिडिओ काढतोय. काहीतरी परवा सभेत बोलला अमुक तमुक. तू जे खेळ खेळाला त्या खेळाचा हेडमास्टर संजय पाटील आहे. भविष्यात पळताबळी थोडी करून टाकीन, इज्जतीत राहायचं. मान देतोय, सन्मान देतोय, सन्मान घ्यायचा. सत्या पिक्चर मधला डायलॉग माहिती आहे का प्रत्येकाला? मौका सभी को मिलता है. आज काम करत असतेवेळी आम्ही एवढे पायाला पानं बांधून काम करतोय. पाठीमागे देवस्थान समिती आहे, तंटामुक्त आहे, माझे ग्रामपंचायत सदस्य आहे, सगळे मंडळी आहेत. मी जरी बाहेर गेलो तरी गाव सांभाळतात. कुठल्या बाजूमधल्या नागरिकांना अजिबात आम्ही त्रास केलेला नाही 5 वर्षामध्ये. जे काही आडवी तिडवी होती ती सहन करायसाठी त्यांना त्रास केला 100%. कारण एक माणूस 100 लोकांना त्रास करत असेल तर त्याला कुठंतरी मोडलाच पाहिजे. ही भूमिका आमची आहे आणि अशीच समदुःखी माणसं एके जागी झालेली आहेत. आज भादोन गावामध्ये संस्कृतीचं राजकारण करतात, बोलतात. 35-30 वर्षापूर्वी गावात गट निर्माण कुणी केले? गावात भांडणं कुणी लावली? आणि तुम्ही आता संस्कृती आम्हाला शिकवताय माईक वरती येऊन? 35-30 वर्षापूर्वी गावचं वाटोळं करणारी मंडळी आज तुम्ही एका जागी आलाय आणि गावचं चांगलं करणाऱ्या त्या टीमवर्कला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्यासकट नावं ठेवालाय. देव तुम्हाला माफ करणार नाही. माणसं तर 18 तारखेला करणारच नाहीत, मतदार तर करणारच नाही. सोडून द्या. काम करत असतेवेळी तुम्ही दिशा धरून बोला, विकासावर बोला. कोणतरी उठतोय, अहो ग्रामपंचायतीचा यांना ताळेबंद माहिती नाही. ग्रामपंचायतीची विकास कामं करत असतेवेळी 2.5 वर्षाचा आराखडा करायचा असतोय, 2.5 वर्षानंतर परत एकदा आराखडा करायचा असतोय आणि त्याच्यामध्ये जी जी कामं आपल्याला भविष्यात करायची आहेत ती नमूद करायची असतात. आणि ती नमूद केलं की शासनाच्या वेबसाईटवरनं ते ऑनलाईन होत आहे आणि कुठल्याही साईडवरती ते मिळतंय. काही लोकांनी ते काढलं. झाडासाठी 50,000 खर्च, डोंगर उभारायला असता. अरे मुली गुरुजीने किती झाडं नेली विचारा. आपण डोंगरेवाडी झाडं लावल्यात पंचायतीच्या जेव्हावर. आम्ही बोलत नाही असं समजू नका. वीर दोन्ही विहिरी पडलेल्या आहेत, तरतूद करून ठेवली 50,000 ची. इंजिनिअरला आणून दाखल्यानंतर 2-2.5 लाख रुपये खर्च सांगायला लागला. बजेट एवढं नाही म्हटलं पुढच्या वेळेला घेता येईल, पण तरतूद करणं तरी गरजेचं आहे. अरे तुम्ही या भादवन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहे आणि अशा गोष्टी तुम्ही सांगताय. काल मुश्रीफ साहेब आले, स्टेजवरती भाषण चालू केले. काय बोलले? भारतीय जनता पक्षाचेच काढून गेले. आज भारतीय जनता पक्षाने गांडीला गांड लावून तिथं बसलेत आणि त्यांचेच काढून गेले. आमच्यातले 2-3 होते अशी टमाटम उठून काना सांगायचे मुश्रीफ साहेबांच्या.
इकडे एक काना संपतोय तिकडे एक काना संपतोय. मुस्लिम साहेब काय नाही गप, त्यांना माहिती आहे संजय पाटील कसा आहे काय आहे काय करू शकतोय. त्यांचे ना आमचे चांगले संबंध आहेत असं काय फार वाईट नाही. तुमचे जसे आहेत या लोकांचे तसे चांगले सन्मान्य व्यक्तिमत्व आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि अनादर करत नाही. पण त्यांनी सुद्धा भादोर मध्ये येत असते वेळी एका संजय पाटलासाठी एवढा फौज पटा घेऊन यायचा अजब आहे. आम्ही काय किती कागद मध्ये गेलो नाही मुस्लिम साहेबांना पाडा म्हणून सांगायला. पण 100% तुम्हाला सांगतो ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उत्तूरमध्ये जाऊन प्रचार करणार वसंतदुरेला पाडायचा जिल्हा परिषदेला. अहो तुमची उत्तूरमध्ये एक आघाडी, कागलमध्ये एक आघाडी, कोल्हापुरात एक आघाडी आणि राज्यात एक आघाडी आणि म्हणताय महाविकास आघाडी आणि इथं नाव काय ठेवताय समविचारी परिवर्तन आघाडी. ही सगळी समविचाराची आहेत, ही सगळी समविचाराची नाहीत, समदुःखी आहेत. कारण यांना दुःख आहे बाजवणमध्ये परत संजय पाटलाचं पॅनल निवडून आलं तर आपल्याला गाठोडं बांधून गाव सोडायला लागणार. हे फार मोठं दुःख आहे त्यांना. म्हणून ही ताकदीनं आणि शक्तीनं अशी आत द्यात घासून घ्यायला लागल्यात. मराठी म्हणतोय का नाही घासून घ्यायला लागलेत नाही यायला लागले. अहो काय तुमचं गावभर गटली टाकायला लिंबू टिंबू त्या सगळ्या गोष्टी अजब करतोय. आम्ही कुठल्या निवडणुकीत एवढं बघितलं नव्हतो. परवा मी पुण्याला गेलो मुंबईला गेलो सभा घ्यायला संत्रामांना आमच्या खिंडीवर काहीतरी ठेवलं. मला फोन केला सकाळ सकाळी तर प्रमोद गाडगे आला म्हणायला लागला अंधारात उभारलेलो पळाले. अहो काय तरी नीतिमत्ताने काम करा. आज तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षे सरपंच सॉरी 15 वर्षे सदस्य, तुम्ही 10 वर्षे सदस्य उपसरपंच, तुमची पत्नी 5 वर्षे सदस्य, तुम्ही 15 वर्षे ग्रामपंचायतीचे नोकर आणि उठतायली म्हणताय की माझ्या बायकोला सरपंच करणार. अरे कशासाठी काय योगदान आहे तुमचं ग्रामपंचायतीसाठी गावासाठी सांगा. तुमचं योगदान एवढंच आहे गोरगरिबांच्या डबल पावत्या काढा, पाणीपट्टी डबल घ्या, ग्रामपंचायतीचे पैसे स्वतःच्या धंद्यात वापरा. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत पाहिजे काय? आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे ती तुमच्यासाठी पाहिजे. आम्हाला ग्रामपंचायत आमच्यासाठी अजिबात नको. आमच्यासाठी भरपूर आहे. आपला पक्ष आहे, आमदार आहे, खासदार आहे, सगळी मंडळी आहेत. आमचं जीवन चरित्र चालेल एवढं शेतीत आम्ही काम करतोय. तुम्ही काय करताय? कुणीतरी काजूच्या बिया दिलेल्या फोडायला त्याच्यातलं करप्शन करताय, चुरून विकताय आणि उद्योग चालवताय आणि बाहेर सांगताय मी उद्योगपती आहे. अरे उद्योगपती काय लूटपती तुम्ही. आणि आमच्यावरती की काय अशी अजिबात तुम्ही बिघालू नका. आप्पा दाभोळे आहेत का इथं? अहो आप्पा दाभोळेच्या घरात परवा गेली म्हणायला मी शपथ घे हाकडून लावलं घरात बायकोन विचाराव त्याला. उद्या तुमच्याकडे ही मंडळी येतील अंगारा उचल शपथ घे मी तुला पेटी दिली, मी तुला 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती देतो, 2 लाखाची शिष्यवृत्ती देतो. मतदार बंधू भगिनी तुम्हाला सांगतोय 1 रुपये तो लाल बावट्याचा आता इथं मिळणार नाही बाजून गावाला ना कुठंच. कारण शासनानं चौकशी लावलेली आहे त्याची. आमची काही मंडळी आहेत आमच्याशी संबंधित आहेत 100% या चौकशीत ना संजय पाटील त्यांना वाचवेल. पण तुम्ही जे आज तोंबडेगिरी करून फिरायला लागलाय आणि आमच्यावरती टीकाटिपणी करायला लागलाय तुम्हाला कोण वाचवतो या पट्ट्याच बघतो. अहो यायचं बाजारात कसं एखादा व्यापारी शेतकऱ्याला सांगतोय म्हस घेऊन विकायला गेल्यानंतर म्हशीची किंमत 5,000 आहे पण सांगताना सांगतोय 4,000 दे, 4,000 देत नाही म्हटल्यानंतर तो त्या शेतकऱ्याला सांगून जातोय तुझी म्हस 8,000 विकणार.
तो बिचारा शेतकरी संध्याकाळपर्यंत म्हशीला घेऊन बसतो आगाऊन येतात म्हणून आणि संध्याकाळी परत घेऊन येतोय. तसं ही लोक इलेक्शनच्या तोंडावर यायला लागले. तुला आत्ताच्या तापिटी घे. तुझा मुलगा शाळेत आहे, तुला 2 लाखाची शिष्यवृत्ती देतो. जणुका यांचा बाबाच मुख्यमंत्री आहे. त्यांच्या घोषणा अजिबात भूलतापाला बळीपट नका. वार्डा वार्डातले सुद्धा आमचे उमेदवार शक्तीचे आणि ताकदीचे आहेत. आज साकंता वहिनी सारखी आमच्या तानुवाका सारख्या ज्येष्ठ महिला आमच्या बरोबर आहेत. तरुण महिला काही आमच्या बरोबर आहेत. सुजाता पाटील सारखी सुशिक्षित महिला शिक्षिका आमच्या बरोबर आहे. माधुरी गाडे तर बीए बीएड आहे. सुजाता पण बीए बीएड आहे. आज प्रमोद गाडगे सारखा कार्यकर्ता माझा चुनचुनीत आहे. बाळकृष्ण सुतार सारखा कार्यकर्ता सुद्धा अगदी नेते काम करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आमचे उमेदवार बघा आणि समोरचे उमेदवार बघा. अहो यांना सकाळी लिहिलं ह्यानीच आणि संध्याकाळी यांच्याकडे वाचायला दिलं तर वाचा येत नाही. आणि हे ग्रामपंचायतीचं सरपंच पद सांभाळणार ही फार मोठी शोकांची काय मागणी झाली. अहो चौफेर विकास काय नाही केला गावामध्ये. किरकोळ कुठंतरी गल्ली बोर झाले त्याची पण सगळ्याची मंजुरी घेऊन ठेवली आली. पण तोपर्यंत आचारसंहिता लागली. आमचे राहुल देसाई एक सारखे बनायचे. सातू पाटील आणि राहुल देसाई आम्ही विरोधात आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे काय बघितलं. म्हटलं बाबा मंजुरी घेऊन ठेवली. पहिलं जरा मोठं मोठं करतो आणि मग बारक्याकडे येतो. कधीही आले कुणावरती करणार नाही. तिथं मिळाले मतं मिळाले तिथं मतं मिळाले नाहीत म्हणून अजिबात अन्याय करणार नाही. सगळीकडे विकास करणार. आपण जे 5 वर्षात करत आलोय तसाच विकास त्याच्या कैक पटीनं कितीतरी चाललं आपण करायचा प्रयत्न करतो. आणि प्रामाणिकपणे सांगतोय अजिबात चुकीचं सांगणार नाही. ह्याच गेल्या 5 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी उभारून आपण तुम्हाला आश्वासनं दिलेली त्या आश्वासनापैकी 95% आश्वासनं पूर्ण झाल्यात की नाही तुम्ही सांगा. काम करणारी माणसं आम्ही नाही. सर्वसामान्य लोकांचं हित बघा. त्या लोकांना काय लागतंय काय नाही हे बघा. उठतोय तो कलचा टीकाटिकणी करतोय आणि टीकाटिकणी करणारे कोण? योग मध्यम, योग लघु आणि योग सूक्ष्म. अरे काय उंची प्रमाणे तरी बोला. तुमची उंची केवढी, बोलताय किती, सांगताय काय, लोक काय चुत्या इथे. सर्व लोकांना समजतं.